नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत आहे. उत्तर प्रदेश हाद्रसमध्ये तिचा जो अत्याचार करून तिचा जो निर्गुण हत्या करण्यात आली, त्या हत्येचा निषेध म्हणून पुणे जिल्हा काँग्रेस आय कमिटीच्या वतीने या ठिकाणी निषेध करण्यात आलेला आहे. आपल्याबरोबर काँग्रेस आय कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. आमचा मुस्लिम बांधव असेल, आमचा दलित बांधव असेल, या ठिकाणी आपण पाहिलेले यूपीमध्ये जेव्हापासून हे योगी सरकार आलेले तेव्हापासून अनेक घटना आमच्या दलित आया बहिणीवरती बलात्काराच्या घटलेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातनं संपूर्ण ह्या यूपीमध्ये एक प्रकारचा आक्रोश निर्माण झालेला आहे. आज 14 तारखेला जी घटना घडली हसरमध्ये हाथरसमध्ये, की आपल्याला सर्वांना माहिती आहे की आमची एक दलित भगिनी त्या ठिकाणी तिच्यावरती पाशवी बलात्कार झाला, तिची जीप कापण्यात आली, तिचे पाठीचे मणके तोडण्यात आले आणि गेली 15 दिवस ती मृत्यूसंग झूप देऊन अखेर तिचं प्राण त्यामध्ये गेलेलं आहे. परंतु त्या ठिकाणचे राज्यकर्ते शासनकर्ते अजिबात सहकार्याची भूमिका घेतली नाही आहे. त्या ठिकाणचे मुख्यमंत्री असतील, त्या ठिकाणचे कलेक्टर असतील, त्या ठिकाणचे DM असेल, पोलीस वरिष्ठ अधिकारी असेल, त्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं आणि शेवटी ती मुलगी त्यात मृत्यू पावली. ह्या घटनेमुळं संपूर्ण भारतामध्ये एक मोठा हाहाकार माजला, संपूर्ण हा चर्चेचा विषय झाला. एक भयानक घटना आहे देशामध्ये घडती. यूपी म्हणजे बलात्काराचं राज्य अशा तऱ्हेचं सर्वांचं लोकांना समज झाला आहे आणि म्हणून आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आदरणीय राहुल गांधी, प्रियंका गांधी त्या पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी, त्यांचं सांत्वन करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी जात असताना त्या ठिकाणच्या यूपी सरकारच्या पोलिसांनी अत्यंत अमानुषपणे त्यांच्याबरोबर वागणूक केली, त्यांना धक्काबुक्की केली, त्यांच्यावर लाठीचार्ज केला, त्यांना शेवटी अटक केली. एका पोलीस अधिकारी इतकी मजल गेली की आमच्या प्रियंका गांधीचे त्यांनी कॉलर देखील पकडलेले. म्हणजे एका महिलेचा सन्मान करण्याच्या ऐवजी नुसतं बेटी बचाव बेटी पढाव हा नुसता नारा आहे, परंतु आमची महिला भगिनी मरती त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. पण एका नटीचं घर तुटलं की त्यासाठी मोठे मोठे रकाने BJP नेते म्हणून येतात, सारखं प्रेस घेतात. परंतु महिला, आमची दलित महिला मिली, अत्यंत भयानक परिस्थितीची मौत झालेली आहे, त्याच्याबद्दल काय बोलत नाही, एक शब्द पण बोलत नाही. हे कसलं सरकार आहे? हे गोरगरिबा सरकार नाही आहे. आणि म्हणून त्यासाठी काँग्रेस पक्षाने देशभर आंदोलन केलं, त्या दलित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळून ज्यांनी हा प्रकार गुन्हेगार प्रकार केला आहे, ज्यांनी हा राक्षसी वृत्तीचे प्रकार केला आहे, त्यांना फाशी सजा झाली पाहिजे, ही आमची काँग्रेसची मागणी. या ठिकाणी जो दलित मुलीवरती जो बलात्कार झाला आणि बलात्कार करून जी काही निगरून हत्या करण्यात आली, त्या ठिकाणी उत्तर प्रदेश या ठिकाणी कसल्याही प्रकारची लोकशाही राहिलेली नाही, हे याचं खऱ्या अर्थानं उदाहरण आहे. आज आम्ही त्याचाच एक निषेध म्हणून वडगावशिरी मतदारसंघ काँग्रेस कमिटी यांच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी निषेध सभेचं आयोजन केलं होतं आणि त्या निषेध सभेमध्ये काँग्रेस पक्षाच्या किती तीव्र भावना आहेत हे या आमच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं. काँग्रेस पक्षाने संपूर्ण देशभर या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि पुणे शहरामध्ये देखील गेले 3 दिवस झाले मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलन आम्ही पुणे शहरात देखील करत आहोत. आज वडगावशिरी मतदारसंघामध्ये आम्ही गुंजन चौक या ठिकाणी आंदोलन केलं, असंच आंदोलन संपूर्ण मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी प्रत्येक झोपडपट्ट्यामध्ये जाऊन या ठिकाणी हे आम्ही आंदोलन करणार आहोत. आणि भविष्य काळामध्ये जर यूपी सरकार जर असंच त्यांनी जर आमच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे ओढवण्याचं काम जर त्यांनी केलं तर आम्ही त्यांना खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, हे आज आम्ही या ठिकाणी सांगतो. कारण ज्या मुलीवरती अन्याय अत्याचार झाले त्या मुलीचा जर इतिहास पाहिला तर ती गरीब कुटुंबातली दलित मुलगी, आज ती मोलमजुरी करणारं कुटुंब आणि त्या मुलीवरती अन्याय अत्याचार करून जे तिचा पार हात तोडला, मनका तोडला आणि तिची निगरून अशी खून केला, अधिकारी देखील त्या मुलीच्या चुलत्याशी आणि कुटुंबियाशी ज्या प्रकारे वागले ते देखील अगदी लोकशाहीला काळिंबा फासण्यासारखं वागले, की त्यांनी त्या पीडित कुटुंबियांना धमकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना मारहाण देखील केली. गावामध्ये प्रसारमाध्यमांना बंदी घालण्यात आली आणि त्यांच्या घराला लॉक करण्यात आले नाही, गावाला देखील पूर्ण सील करण्यात आलं आणि कसल्याही प्रकारचं त्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा आणि गावाचा कसल्याही संपर्क होऊ दिला नाही आणि त्या कुटुंबियावरती त्या यूपी सरकारच्या पोलिसांनी अन्याय अत्याचार केले. हे जर आता हे असे
आजच्या परिस्थितीमध्ये काँग्रेस देखील काँग्रेसची देखील त्या ठिकाणी सत्ता होती, परंतु काँग्रेसच्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारचं लोकशाहीला काळिंबा फासण्याचं काम कधीही काँग्रेस सरकारनं केलेलं नाही आहे। जर भविष्य काळामध्ये जर असेच प्रकार होत राहिले तर काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही। आणि या ठिकाणी केंद्रातलं बीजेपीचं सरकार आणि यूपीतलं भाजपचं सरकार हे काँग्रेस सरकार काँग्रेस पक्ष असे आंदोलन करून आणि लोकांच्या मध्ये जाऊन लोकांमध्ये जागृती करून हे सरकार खेचल्याशिवाय राहणार नाही। आज या ठिकाणी मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करू। Thank you.